कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांनी माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी यांच्या निवासस्थानी सोमवारी गणरायाचे दर्शन घेतले. गणेश उत्सवाचा रसा जपणारे पनवेलमधील गेली 62 वर्ष गणेश भक्तांना वेगवेगळ्या देखाव्याचे शोभित करणारे मदन कोळी यांनी यावर्षी असे प्रकटले, श्री स्वामी समर्थ हा देखावा साकारला आहे. गेली अनेक वर्ष गणेशोत्सवाची परंपरा जपत आपल्याबद्दल आमदार रमेश पाटील यांनी मदन कोळी कुटुंबियांचे कौतुक केले. यावेळी माजी नगरसेवक राजू सोनी, पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी, मल्हार टीव्हीचे संपादक नितीन कोळी, दैनिक सामनाचे प्रतिनिधी संजय कदम, पत्रकार प्रवीण मोहकर उपस्थित होते. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कोळी परिवार यांच्या श्री गणपतीची सजावट राहुल भोईर, भूषण भोईर, विजय भोईर, वैभव चौगुले यांची आहे. तसेच पडदा पेंटिंग रमेश ढुकरे, निवेदक अथर्व गोडबोले, तर विद्युत रोषणाई जनार्दन केणे नवीन पनवेल यांनी साकारली आहे. हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली आहे. दरम्यान यावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक राजू सोने यांना आमदार रमेश पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.